8 टीएमसीच्या पाण्याची बचत जर का पुणे शहराने केली आणि शुद्ध करून नदीत येणार असेल तर या शहरातल्या नदीत 8 खडक असल्या धरणं कायम खुल्ल राहणार आहे. अशा प्रकारची योजना आहे. संपूर्ण ड्रेनेज लाईनची व्यवस्था बदलणार आहे आणि या नदीत 12 महिने स्वच्छ आणि सुंदर पाणी दिसणार आहे. हे सगळं पाणी जर का आपण नीट ट्रीट करून एक त्याचा एक नीट मॅकॅनिझम केलं पीडब्ल्यूडी बरोबर एमआयडीसी बरोबर आणि सगळ्यांबरोबर करून एलिव्हेशनवर एक मोठा आर्थिक स्रोत सुद्धा महानगरपालिकेत तयार होणार आहे. पुणे महापालिकेच्या सर्व विकास कामांसाठी प्रक्रिया केलेले सांडपाणीच वापरले जाईल असा धोरणात्मक निर्णय महापालिकेने घेतला आहे. प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याच्या पुनर्वापरातून उत्पन्न मिळवत उत्तम जलव्यवस्थापन करण्यासाठी सूरत महापालिकेच्या धर्तीवर पुण्यातही सांडपाणी पुनर्वापराचा प्रकल्प राबविला जातोय. महापालिकाही सांडपाण्याच्या पुनर्वापराबाबत सक्रियपणे काम करत आहे. यामुळे पुण्याच्या स्वच्छतेचा दर्जा उंचावणार असल्याचं पुणे महानगरपालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर सांगतात. पुणे शहराचा नदी सुधार प्रकल्प म्हणजे पुण्याचं भविष्य सुकर करणारा प्रकल्प आहे. खरं तर पुण्याची जी लोकसंख्या आहे त्याचा पुढील 50 वर्षाचा मास्टर प्लॅन करण्याची गरज खूप अगोदरच होती. किंबहुना आपण जे पुण्याचं पाणी उचलतो धरणातनं त्याचा काय साठा जेव्हा जेव्हा कोटा वाढून मिळाला त्या त्यावेळेला इरिगेशनच्या प्रमुख अटीत ही अट होती की तुम्ही जेवढं पाणी घेताय त्याच्या 70% पाणी हे तुम्ही शुद्ध करून नदीत सोडणे बंधनकारक आहे. परंतु सत्ताधाऱ्यांनी गेल्या 50 वर्षात याच्यावर काहीही काम केलं नाही आणि भारतीय जनता पार्टीची सत्ता इथं आली आणि मूळ प्रश्नांना देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली शहरीकरणाचे नागरिकीकरणाचे सगळ्यात मूलभूत प्रश्न जेवढे आहेत त्याच्यावर त्या सरकारने प्रचंड काम केलं आणि मग मोदी सरकारचं त्याला पाठबळ होतं म्हणून पुण्यात जायकासारखा प्रकल्प आला. जायका म्हणजे जायका एक जपान सरकारची एक कंपनी आहे जी वेगवेगळ्या देशांना अर्थसहाय्य करते आणि त्यातनं केंद्र सरकारने 990 कोटी रुपयाचं कर्ज घेऊन ते अनुदान स्वरूपात पुण्याला मिळाले आणि मला अभिमान आहे याचा की गंगेनंतर एवढं मोठं अनुदान मिळणारी ही भारतातली पहिलीच नदी आहे मुळा मोठा आणि त्यामुळे एक मोठं भरीव योगदान केंद्राने आम्हाला दिलं. त्यात 3 टप्पे. पहिला टप्पा आत्ता जे आम्ही टोटल 396 MLD पाण्यावर आत्ता आपण प्रक्रिया करतो परंतु आपल्याकडं जे एक्सेस पाणी आहे जवळपास 812 MLD आत्ता आपल्याकडं सांडपाणी तयार होत असतं रोज आणि ते सांडपाणी आपल्याला शुद्ध करण्याचं मोठं आव्हान आहे. त्यामुळे जितकं आपण करता येतं तेवढं करतो बाकी जर नदीत सोडतो पण ते न करता पूर्ण याचं आत्ता 812 MLD म्हणजे 11 आपण नवीन STP प्लॅन हे पूर्ण प्लॅन केले त्याचं एक टेंडर केलं आहे त्याचं 15 वर्षाचं ऑपरेशन आहे आणि मेंटेनन्ससह आपण अशा प्रकारची निविदा केली. जागतिक स्तरावरची निविदा होती त्याला प्रचंड मोठा प्रतिसाद मिळाला. LNT टाटा मिस त्यानंतर अशा मोठ्या ज्या कंपन्या आहेत अशा कंपन्यांनी त्यात सहभाग घेतला आणि एक मोठी जागतिक स्तरावरची निविदा पुण्याने काढली आणि त्यात यश आलं. त्यात यश असं आले की आता 2036 पर्यंत आपलं 1032 MLD रोजचं पाणी तयार होणार आहे. 2047 मध्ये 1238 MLD पाणी तयार होणार आहे सांडपाणी तयार होणार आहे आणि याचा सगळ्याचा विचार या सगळ्या संपूर्ण या मैला पाणी शुद्धीकरण केंद्रात केलेलं आहे. म्हणजे काय होणार आहे जायकाने एवढं फंडिंग आल्यानंतर काय होणार आहे एवढं अनुदान केंद्राने दिल्यावर काय होणार आहे तर निश्चित स्वरूपात जे आपण पाणी उचलतोय म्हणजे समजा आता 14 TMC पाणी आपल्याला मिळत आहे इरिगेशनकडनं आपण काही उचलत असो 16 TMC असेल किंवा आपल्याला 18 TMC गरज आहे तर त्यातलं जवळपास 8 ते 9 TMC पाणी शुद्ध होऊन नदी देणार आहे आणि ते एकदम आत्ताच्या एकदम आधुनिक तंत्रज्ञानाने येणार आहे. म्हणजे त्याच्यातला जो पर्सेंटेज ऑफ सीवेज असतो तो मायक्रोमध्ये मोजल्या जातो. अशा प्रकारची सिस्टीम आपण स्वीकारली अशा प्रकारचं मॉडेल आपण स्वीकारले जेणेकरून या शहरातली नदी ही आपण खरं तर जायका प्रकल्प आणि रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट प्रकल्प हा एकमेकांना पूरक असा आहे.
आणि संपूर्ण ड्रेनेज लाईनची व्यवस्था बदलणारे आणि या नदीत 12 महिने स्वच्छ आणि सुंदर पाणी दिसणारे. 8 TMC पाणी जर का मला एक्सेस मिळालं म्हणजे किती, तर 8 खडकवासला धरणं बांधण्या एवढं मोठं का, जे आपल्याला कल्पना येईल की 1 TMC चं 1 खडकवासला धरण आहे. ही या पुण्याच्या भविष्याला सुकर करणारी, भविष्य उज्ज्वल करणारी, त्या पुणे शहराला एक नवी दिशा देणारा हा प्रकल्प आहे. आणि त्यामुळं देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली खूप याच्यात काम झालं. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सरकार असताना प्रकाशजी जावडेकर या खात्याचे मंत्री होते, केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी, प्रकाशजी जावडेकर, देवेंद्रजी यांनी अथक प्रयत्नातून हे 1000 कोटी रुपये आम्हाला दिले आणि आज आपण त्या कामाच्या पूर्णत्वाला जातोय. आपण त्या कामाचं लवकरच भूमिपूजन या शहरात होईल. आणि एक मोठं परिवर्तन पाण्याच्या विषयातलं शहराच्या नियोजनाचं आपण करतोय आणि त्यामुळे यात जवळपास महापालिकेनं 2043 पर्यंतचा आराखडा, म्हणजे आपण आज 2020 मध्ये बसलोय, अजून 25 वर्षानंतर हे पुणे शहर कसं असेल, काय त्याच्या क्षमता असतील, काय गरज असेल, काय पाणी लागणार आहे, या सगळ्याचा विचार करून भविष्य सगळं पाण्यावर आहे. मध्ये मैला पाणी न तयार होणारं पाणी असेल, आता धरणाची कॅचमेंट इथे संपलेले, त्यामुळे तुम्हाला आहे या पाण्यावर प्रक्रिया करूनच पुढं जावं लागणार आहे. आणि भविष्यात ह्या हे पाणी आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखालच्या सरकारने एक निर्णय केला की ज्या अर्बन डेव्हलपमेंट ज्या अर्बन महानगरपालिका असतील, नगरपालिका असतील, त्यांच्याकडून रॉ वॉटर असेल, तर जवळ जर काही MIDC असेल तर त्यांनी इरिगेशनकडनं पाणी न घेता महानगरपालिकेकडनं, नगरपालिकेकडनं, जिल्हा परिषदाकडनं हे पाणी विकत घेतलं पाहिजे. आणि त्यामुळे जर का आत्ता तुम्ही नागपूर शहरात बघितलं तर जवळपास वर्षाकाठी त्यांना 350 कोटी रुपयाचा महसूल हा या रॉ वॉटरमध्ये मिळतोय आणि ते आपल्यापेक्षा खूप कमी पाणी आहे. आपल्याला आपल्या वरचं जे शहर आहे PCMC तिथनं पण 5-6 TMC पाणी दरवर्षी पावसाळ्याचं वाहून येतं. हे सगळं पाणी जर का आपण नीट ट्रीट करून एक त्याचा एक नीट मेकॅनिझम केलं PWD बरोबर, MIDC बरोबर आणि सगळ्यांबरोबर करून इरिगेशनमधून एक मोठा आर्थिक स्त्रोत सुद्धा महानगरपालिकेत तयार होणार आहे. आणि त्यामुळे असे अनेक पैलू ह्या एका प्रोजेक्टला आहेत. ह्या एका प्रोजेक्टला धरून अनेक विषयांची उत्तरं या शहराची सुटणार आहेत. हा भारतीय जनता पार्टी ज्या काळात आला तो आत्ता त्याचं भूमिपूजन होणार आहे. अशा प्रकारचे प्रोजेक्ट करण्याची गरज खरं तर अनेक वर्षांची या शहराची गरज होती. तर का तुम्ही सगळी मोठी शहरं बघितली तर शहरं वाढत आहेत परंतु व्यवस्था अपुऱ्या पडत आहेत, त्याचं प्लॅनिंग अपुरं पडत आहे आणि त्याची उत्तरं ही भारतीय जनता पार्टीच्या केंद्रातल्या आणि राज्यातल्या आणि महानगरपालिकेतल्या सरकारने समर्पकपणे काढलेली आहेत. त्यातूनच पुढे आलेला हा जायगाव.